बीड जिल्ह्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 10,000च्या पलीकडे गेलाय. सर्व आवश्यक आरोग्य यंत्रणा पुरेपूर असल्याचा दावा प्रशासन करत आहे, तर वस्तुस्थिती वेगळीच असल्याचं जाणकार सांगतायत. कोरोनाच्या उपचारांसाठी बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई, बीड आणि लोखंडी सावरगाव या ठिकाणी 300 खाटांची व्यवस्था आहे, तर इतर 6 ठिकाणी 900 खाटांची कोरोना रुग्णांकरता व्यवस्था आहे. जिल्ह्यातील बाधितांचा विचार करता ही व्यवस्था पुरेशी असल्याचा दावा प्रशासनानं केलाय. जेवढ्या प्रमाणात गरज आहे तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसह प्रत्येक वस्तूचा पुरवठा केला जात असल्याचं सांगण्यात आलंय. 1800 बेडची आपण जिल्हाभरामध्ये व्यवस्था केलेली आहे, त्यापैकी 1600 बेडला ऑक्सिजनची व्यवस्था केलेली आहे आणि 259 व्हेंटिलेटर आपल्या शासकीय यंत्रणेकडे उपलब्ध आहेत. रिफिलिंग प्लांट आहे ऑक्सिजनचा, त्या ठिकाणावरून आपण जम्बो सिलेंडर्स रिफिल करून घेतो आहोत. त्याचबरोबर 3 ऑक्सिजन जनरेशन प्लांट्स आपण तिन्ही डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल्स या ठिकाणी बसवलेले आहेत. मात्र जेवढ्या बेडची नोंद दाखवली जाते तेवढे बेड प्रत्यक्षात नाहीत, त्यामुळे अनेकांना खासगी रुग्णालय गाठावं लागतं. तसंच ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर अभावी परजिल्ह्यात उपचारासाठी जावं लागत असल्याचा आरोप स्थानिक भाजप नेत्यांकडून करण्यात आलाय. बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा आहे, व्हेंटिलेटरचा तुटवडा आहे आणि ज्या प्रकारचे आकडे सांगतं प्रशासन, त्या ठिकाणी एखाद्या दवाखान्यामध्ये सांगतं की एवढ्या खाटा आहेत, हे चुकीची आकडेवारी या ठिकाणी जिल्हा प्रशासन सांगतं. बीड जिल्ह्यात आता दररोज कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत, तसंच रोज अनेकांचे मृत्यू होत आहेत, याचं कोणालाच सोयर सुतक नसल्याचं दिसून येत आहे. विष्णू बुर्गे, झी मीडिया, बीड.